सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर मध्य विधानसभा मतदार संघात सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापुरे यांच्या नेतृत्वाखाली माझा प्रभाग माझी शाखा या अंतर्गत प्रभाग 28 बापूजी नगर येथे युवक काँग्रेस शाखा नामफलकाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की गेल्या 8 वर्षापूर्वी जनतेने मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनाला बोलून सत्ता दिली. लोकांना वाटलं काळा पलट होईल, पण झालं उलट. लोकांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल असं धोरण मोदी सरकार राबवत आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडलेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. अनेक उद्योग बंद पडतात. या सगळ्यांचा विचार करून युवा काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामं करा, त्यांच्या अडचणी सोडवा. बापूजीनगर भागातल्या नागरिकांनी मला भरभरून मत देऊन तिसऱ्यांदा निवडून दिले हे मी कधीच विसरू शकत नाही. बापूजीनगर भागातल्या सर्व जनतेची मी आभारी आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा जनतेनं काँग्रेस पक्षाला साथ द्यावी असं आवाहन प्रणिती शिंदे यांनी केलंय. मोदीजी त्यावेळेस आले, बीजेपी आली कधी 2014 मध्ये आपल्याला वाटलं की सगळ्या काळा पलट होईल आणि सगळं होईल काही. एक दमडीचा पैसा नाही, खासदार तुमचे बीजेपीचे, पण शिंदे साहेब असताना एवढे सगळे प्रकल्प आले. मी फक्त सांगते, आज मी मतं मागायला आली नाही. आता इलेक्शन नाहीये, कोणतं सगळी इलेक्शन पुढे गेले ना. मी प्रचार करायला आले. आज युथ काँग्रेसची शाखा उद्घाटन आहे. कधी कधी मला माहितीये, कधी बापूजीनगरची लोक मतं क्वचित बीजेपीला जात असतील, सीपीआयएमला जातात, काही काँग्रेसला जातात, हे ते. पण नुकसान काय होतं, आपल्यामध्ये विभागणी होती. काही काँग्रेस करतात, काही लाल बावटा करतात, काही बीजेपी करतं, काही एमआयएम करतं, असं काम करणारी लोक माहितीये. मी तर तुम्हाला सोडून जात नाही. जेव्हा माझ्या पक्षातले नगरसेवक येतात तेव्हा आम्ही विचारू शकतो, जाब विचारू शकतो, त्यांना निधी देऊ शकतो, काम करून घेऊ शकतो. दुसरे पक्षाचे येतात तर आम्ही काय बोलू शकत नाही. आणि त्रास तुम्हाला होतो. जर इथून काँग्रेसची सुरुवात झाली तर वरपर्यंत काँग्रेस येते. तुमचे सगळे जे त्रास हे मी खोटं बोलत नाही, हे आम्ही करून दाखवलंय. तुम्ही काँग्रेसचे पण दिवस बघितले आणि बीजेपीचे पण दिवस बघितले. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात, तुम्ही मालक आहात. तुम्हाला माहिती आज तुलना केली की कोणाचे चांगले दिवस होते आणि कोणाचे खराब. म्हणून एवढीच विनंती करते आता जेव्हा केव्हा इलेक्शन येईल ताईमाई आपका विचार करा पक्का आणि हातार मारा. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सोलापूर शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद विजापुरे, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, रफिक चकोले, अशोक सायबोळू, दाऊद नदाफ, दीपक फुले, तिरुपती परकीपंडला, विवेक कन्ना, श्रीकांत वाडेकर, सुनील सारंगी, सिद्धराम टायगर, सुभाष वाघमारे, चंद्रकांत नाईक, अल्पना अभंग, सोनवणे मॅडम यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.